पक्ष गावदेवी पापडीचा पाडा क्रिकेट संघ, गावदेवी पापडीचा पाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि फलंदाजीसाठी इथे गावदेवी साई स्पोर्ट खेडूपाडा क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. आणि खेडूपाडा क्रिकेट संघासाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय सुरेश भोईर साहेबांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. तर सामन्याकडे बोलूया. आमचे समालोचक बायकरमॅन प्रवीण टेंबे यांच्याकडे आपण बोलू. यापूर्वी मच्छेंद्र पाटील सर आणि संदीप पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. ओ टू प्रवीण टेंबे बोलप. थँक्यू. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिकन डे. 75वा प्रजासत्ताक दिन आणि अर्थात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारताचं संविधान राज्यघटना तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस भारताची राज्यघटना लिहिली गेली. एक लांबचा कालावधी तुम्ही पाहिला. आणि सर्वांचं स्वागत, सर्वांना शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय दादा भोईर, गावदेवी साई स्पोर्ट्स खेडूपाडा. ऑन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पापडचा पाडा संघ बॅटिंग करतोय. पहिला चेंडू तुम्ही पाहताय, वेगवान दादा भोईरची ओळख. पापडचा पाडा संघाने टॉस जिंकले आणि फलंदाजीचा निर्णय एक नौका निर्णय त्यांचा पाहायला मिळतोय. कारण भरपूर संघ टॉस जिंकले तर गोलंदाजी करतात, परंतु फलंदाजी का घेतली? कारण त्यांची गोलंदाजी चांगली असेल, त्यामुळे 5 ओव्हरमध्ये जरी 60-70 केल्या तरी त्या रोखण्याची ताकद या टीमकडे आहे. दादा भोईर तयार, वेगवान गोलंदाज. चायना कट केल्या, थर्ड मॅन आहेत पॉईंटकडे. हा बॉल डॉट येतो शून्यावरती. सुंदर गोलंदाजी. दादा भोईर म्हटला तर खेडूपाडाचा आधारस्तंभ आणि ज्याने या संघाची बांधिलकी केली. आणि त्यांच्यासोबत एव्हन जोडी म्हटला तर उमेश भोईर यांचं देखील चांगलं योगदान आहे. भोईर बंधू उमेश आणि दादाला तुम्ही पाहताय, एक विकेट किपर तर दुसरा गोलंदाज. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पापडचा पाडा, दोन्ही संघ गावदेवी आणि साई स्पोर्टच्या नावाने खेळतायत. दोघांना शुभेच्छा. पहिला सामना तुम्ही चेसिंग पाहिला, वल्लभ बस संघाने जिंकला, रोशन पाटील होते मॅन ऑफ द मॅच. दुसरी लढत, अपील, स्ट्रॉंग अपील उचलून धरली आहे. पंच पाहतायत, चर्चा होईल. सुनील पाटील सर रोहिंजन आणि तत् सुनील पाटील सर मुरबी आणि तदनंतर अनिल टेंबे वल्लभ दोन पंच निर्णय देतील. वेट अँड वॉच. बॅटकटची अपील होती उमेश भोईर, त्याला वाटलं झेल पकडलाय. पंच आपल्या पोझिशनवर जातील आणि निर्णय देतील. फलंदाज पाहिला आपण, ॲक्शन रिप्लेमध्ये बॅटकट आहे की नाही. क्लोज एन्काउंटर, स्वप्नील होते बॅटर, इट्स नॉट आउट. फलंदाजीसाठी स्वप्नील आणि प्रथमेश. उल्लेख करूया पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून, 3 बॉल डॉट. दादा भोईर पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चेंडू खेळून देणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या, कारण चांगला गोलंदाज आहे. अपील केली, स्टेप आउट झाले फलंदाज. पंच सांगतायत ते पुढे आले होते बॅट्समन. आणि जेव्हा बॅटर पुढे येतो तेव्हा LBW साठी खूप मोठी प्रॉब्लेम निर्माण होते आणि पंच मोस्ट ऑफ ते नॉट आउट देतात. 4 बॉल डॉट. गोलंदाजी आवडली तर टाळ्या होऊन जाऊ दे. दादा भोईरसाठी स्वप्नीलने 4 चेंडू डॉट घेतलेत. स्वप्नील गायकर, सुरुवात खराब. 5 नंबरची जर्सी आणि 5वा चेंडू येणार. मॅडन ओव्हरच्या जवळ पोहोचलाय दादा भोईर. फक्त 2 बॉल त्याला शून्य करायचे आहेत. इनसाइड आउट, लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर, इझी कॅच ड्रॉप. झेल सोडलाय दादा भोईर निराश. चांगली गोलंदाजी होती परंतु खेळाडू साथ देत नाही. मागील सामन्यात हेच घडलं, संघनायक रोशन पाटीलचा झेल सोडला गेला आणि त्याने मारलेला एक षटकार आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच वल्लभ संघाकडून. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि सोडली कॅच तर कशी जिंकाल मॅच? इझी कॅच सोडली आहे लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरकडे. स्वप्नील गायकरला जीवनदान. 1 रन कम्प्लीट केलं गेले शेवटचा बॉल. असं वाटलं की विकेट मॅडन ओव्हर येईल परंतु आज नाही आहे, खेळाडूने साथ दिली नाही. दादा भोईर लॉप केलाय डीपमध्ये स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग, काय गोलंदाजी आणि काय फिल्डिंग. टाळ्यांचा वर्षाव दादा भोईर, अप्रतिम खेळ गोलंदाजी, कौतुकास्पद. गावदेवी स्पोर्ट्स साई स्पोर्ट्स खेडूपाडा इथे गोलंदाजी करतोय आणि गावदेवी पापडचा पाडा पोहोचलाय. 1 रन 0 विकेट. ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंद.
सरचे स्वागत आहे. आणि इथे गावदेवी साई स्पोर्ट खेडूपाडा क्रिकेट संघाचे बिग समर्थक अमरदादा उलवेकर यांचं व्यासपीठावर आगमन. अमरदादा आपलंही आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बोलाप यांच्या वतीने स्वागत करतो. आणि सन्मानित खेडूपाडा गावातील आदरणीय व्यक्तिमत्व राम ठाकूर जर इथे उपस्थित असतील तर या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चर्चा चर्चा तेव्हाच होते, तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळं करता. दादा भोईरने केलं, एक रन शून्य विकेट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्ट्राईकला स्वप्नील गायकर, उमेश भोईर कॉटन बॉल, बॅट वरती चेंडू ब्रश झाला, स्टंपवर अदललाय, त्रिफलाची कॉटन बॉल, स्वप्नील गायकर 5 चेंडू मध्ये 1 रन कंप्लीट करून खराब प्रदर्शन बॅटिंगचं, बॅटर आउट. सर्व सहकारी बघा खूप मेहनत घेतात प्रवीण, आपण जर विचार केला तर. निश्चित एकीच बल श्री गणेश क्रिकेट संघ, एकता मे ताकद आहे. आणि आज बोलनाशेठ पाटील पुन्हा दाखवलं तुम्ही की अथर्व नाव कानपोलीसाठी लकी आहे, कारण आज कानपोली अथर्वाच्या नावामध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकात केला. त्या संघाने 2 सामने 1-0 जिंकले. बॉलिंगच्या अटॅकमध्ये चेतन पाटील मॅन ऑफ द मॅच ठरला आणि तो संघ सुपर 3 गेलाय. फक्त त्याला बायची चिठ्ठी किंवा लढायचं आहे, तदनंतर सुपर 2 ट्रॉफी मिळेल. आणि अथर्व नाव खरंच लकी आहे. खरं तर अथर्व राजाराम पाटील साहेबांचे नातू आणि बोलनाशेठ पाटील यांचे पुतणे आहेत. आणि अथर्व नावाने गावदेवी कानपोली आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं नाव कमवत आहे. त्यांना भरपूर शुभेच्छा. मैदानामध्ये उमेशला पहिला विकेट मिळला आहे, 1-1 खराब परिस्थिती. गावदेवी पापडीचा बाडा ज्या आशेने उतरला होता, मात्र ती आशा आकांक्षा पूर्ण होईल का? मिस टायमिंगचा फटका, बॉल हवे, दुसरे विकेटची दाट शक्यता, जजमेंट अप्रतिम, झेल बाद, फलंदाज भावेश गरत बॅक टू पॅव्हिलियन, 1-2 गावदेवी पापडीचा पाडा. जबाडा भावेश गरज 0 परतला, स्ट्राईक रेट 0-1. देवा भोईरने झेल पकडलाय, चांगली गोलंदाजी. उमेश भोईर तुम्ही हॅट्रिक वरती आहात, आत्ताच संधी आहे उमेशला. आणि नेहमी तो आमच्या PPL त्यांचा संघ आम्ही पाहतो कलंबोलीवरून, जबरदस्त संघ त्यांचा असतो. आणि सुजित दादांचं चांगलं योगदान असतं उमेशसाठी, अभिनंदन. 2 बॉल 2 विकेट या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत विकेट हॅट्रिक घेणारे 4 गोलंदाज होते आणि हा 5वा गोलंदाज बनवू शकतो उमेश भोईर. खेडूपाडा संघ खेळतोय 1-2. बॅटिंगसाठी रोहित आलाय, 5 ओव्हरची मॅच पाहिजेत, परंतु आता 50 जरी झाल्या तरी चांगला स्कोर होईल पापडचा पाडा. लढावं लागेल मैदानामध्ये रोहितला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, काय गोलंदाजी. आत्तापर्यंत विचार केला ना आपण तर डॉट चेंडू आले तब्बल 8, 9 पैकी 8 चेंडू डॉट केलेत, 1 सिंगल आली आणि तिथे झेल सुटलाय. जर तो झेल पकडला असता तर 0-2 असते, त्यामुळे 1 ती झेल सुटल्यानंतर आली आहे. गावदेवी पापडीचा पाडा बॉलर तयार. यॉर्कर बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह ओव्हर द बॉलर हेड, समोर केले तेव्हा आहे शतरक्षक, फक्त मिळेल सिंगल. या सामन्यामध्ये धावा येत नाही आहे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये भरपूर मोठा उच्चांक पाहिला आणि त्या चेस झाल्या. आणि काल आपण पाहिलं धावा चेस होत नव्हत्या, काल प्रत्येक टीमने 70 धावा केल्या आणि 4 सामन्यामध्ये त्या डिफेंड झाल्या. आज गणित थोडं वेगळं आहे, कारण आज थंडी कमी आहे. महागुरुने स्वेटर घातलाय परंतु थंडी नाही आज. काढायचंय तुम्ही, येस, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. थंडीमध्ये परिवर्तन झालंय आणि ठाणे मुरबाड जिल्ह्यातील मशाची जत्राला सुरुवात झाली आहे अप्रतिम. आणि जेव्हा मशाची जत्रा असते तेव्हा थंडीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. सातगावची जत्रा समाप्त झाली, जत्रेचं वातावरण सगळीकडे. बॉलर तयार उमेश, लॉब केलाय, ट्रेडमार्क शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, बॅनर हिट, 6 के लिए. घोडे ना मेंढे मशीन रेडे खिला. क्या बात आहे, मशाची जत्रा आली, टोपी, तदनंतर बैलांचं मार्केट तुम्ही खरेदी करू शकता. खिलारी बैल मशाची जत्राचं गाणं तुम्ही प्ले केलं, धन्यवाद.
नऊवरती दोन फलंदाज बरसलाय स्टँड अँड डिस्पॅच टू बॉल टू सिक्स प्रथमेश कोतवाल चमकलाय ओपनिंग फलंदाज विस्फोटक बॅटिंग धावफलकावरती दोन षटकाराने संघ जाऊन पोहोचतोय गावदेवी पापडीचा पाडा बारा बॉलचा खेळ संपलाय पंधरा धावा तीन ओव्हरचा खेळ बाकी आणि किती धावा येणार याच्यावर प्रश्नचिन्ह ओव्हर टू डीजे डीजे मास्टर इथे पाहतो मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे सन्माननीय यमनप्पा मॅग्री साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपला आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे पंधरा वरती दोन गावदेवी पापडीचा पाडा शेवटची मॅच खेळणार आयोजक श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ त्यांच्या विरुद्ध देवीचा पाडा संघ आणि आज वल्लभ संघासाठी परीक्षा असेल विनय गावंड असतील बंटी असतील तदनंतर आदित्य देखील आमचे मला वाटतं खेळणार आणि लकी टी शर्ट त्यांची रेड यावेळी तुम्ही पाहाल एका नवीन टी शर्टमध्ये श्री गणेश वल्लभ संघ या सीझनमध्ये उतरणार लाल रंग त्याने चॉईस केलाय लाल रंग म्हटला तर आमचा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच उपसरपंच चषक 2024 पंधरा धावा दोन विकेट नवीन गोलंदाज दादा भोईर अप्रतिम गोलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये दादाची दहशत होती पहिल्या षटकात परंतु यावेळी सध्या त्याचं सन्मान केलं गेलं पहिल्या बॉलवर स्वागत चेंडू थर्ड मॅन सीमा पलीकडे चार रन रोहितच्या बॅटमधून चौकार दोन रोहित देखील प्रथमेशला पाहून आपला रंग बदलतोय जसा खरबूजा रंग बदलतोय हा बघा पसवा चेंडू लेग कटर टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर आतमध्ये आला आणि फलंदाजाला स्क्वेअर कट खेळण्यासाठी थोडी प्रॉब्लेम झाली फक्त एक रन मिळेल एक धावफलक 20 वरती गेलाय उमेश भोईर दादा भोईरची गोलंदाजी 5 षटकामध्ये तुम्ही नवीन गोलंदाज पाहाल चांगली टीम बनवली दादा भोईर आणि उमेशने नवीन संघाची बांधिलकी केली आणि गावदेवी साई स्पोर्ट त्याचं नाव आहे साई स्पोर्टच्या माध्यमातून आपण आमदार चषक पाहिला होता डे स्पर्धा खेडूकपाडाच्या मैदानावरती त्यापैकी हा संघ आयोजकाच्या भूमिकेमध्ये नेहमी असायचा दादा भोईर प्रथमेश दोन बॉल दोन षटकार तीन बॉलवरती 12 खेळतोय स्टेप आउट करण्याचा घुटना टेक तमाशा देख हा फटका मारायचा होता कलात्मक फटका परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये शून्य येते या बॉलवरती आत्ता जी मॅच पाहताय बेस्ट वर्सेस बेस्ट पहिल्या षटकामध्ये दादा आणि प्रथमेश एकमेकांसमोर नव्हते नवीन फलंदाज होते परंतु पहिल्यांदा दोघे एकमेकांसमोर आले जरी प्रथमेशने दोन षटकार मारले तरी दादा देखील चांगला गोलंदाज आहे त्यामुळे तुम्ही आता बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल पाहताय टेनिस क्रिकेटमध्ये 20-2 40 धावा बनवू शकतात रनरेटच्या वतीने बोलो तयार बॅटच्या समोर लॉक केलाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं तिसरा षटकार प्रथमेश कोतवालच्या बॅटमधून 26 लॉस ऑफ 2 विकेट बॅटर प्रथमेश गोल्डन मॅन JSP रॉयल किंग मेकर त्यांना ओळखलं जातं गणेश पाटीलचा उमरोली संघ होता ते निराश असतील परंतु आज त्यांचा श्री गणेश वल्लभ संघ खेळणार खराब गोलंदाजी फुलर लेनचा बॉल फटके बसतीलच या बॉलवरती लॉंग लेग सीमा पार धावा मिळतील 4 प्रथमेश कोतवाल 6-22 एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत जिथे सामना वाटलं वन साइड जाईल तिथे सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी चौकार तीस वरती दोन शेवटचा बॉल बाकी आहे काय मॅच होती पहिल्या दोन षटकामध्ये खिडूकपाडाचं वर्चस्व पुढील 6 बॉलमध्ये चांगलाच मार बसलाय आणि या गोलंदाजाला 1 षटकार 2 चौकार अर्थात 15 धावा 5 चेंडूमध्ये आल्यात 21 धावांचं दमदार शतक दादा भोईरच्या विरोधात प्रथमेश कोतवालची
दर्जेदार बॅटिंग, स्टँडर्ड डिस्पॅच आणि प्रथमेश खेळतो 7 चेंडू 28 पुन्हा टाळ्या त्याच्यासाठी. धाव फलक गेल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 31 धावा 36 ऍक्शन रिप्ले क्रॉस बॅटेड गुड नॉट टेक आउट छक्का देख हा फटका सरळ गेलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला षटकार. तर या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने 7 दिवस ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरू राहणार आहे आणि 7 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था खऱ्या अर्थाने करण्यात आलेली आहे ती विजय खाडेकर, खास करून बंडी विजयदादा खाडेकर यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करू की त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था इथे उपलब्ध झालेली आहे. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत आभार व्यक्त करतो. आता संगीत आपण ऐकलं गोल्डमॅन गणेश पाटील खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात निश्चित स्वरूपात. तर यानंतर जी लढत असणार आहे बघा, पहिला पुकार असेल आमचा श्री पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक विपक्ष आई गावदेवी कोलवाडी या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटनेकरी. सत्र संपण्यापूर्वी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. ओ टू प्रवीण टेंबे. 36 वरती 2 18 धावा 18 चेंडूचा खेळ संपलाय. 12 रन रेट आणि 60 धावा बनवू शकतात. रोहित प्रथमेश फॉर्म मध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग साठी आलाय नवीन गोलंदाज सनी बोईर. ज्याप्रमाणे तो फोटो काढतो इंस्टावरती अपलोड करतो तितकीच चांगली बॉलिंग झाली पाहिजे आज त्याच्या फोटोसारखी त्याच्या पोचसारखी. सनी बोईर आलाय, 7 चेंडू त्याच्याकडे आहेत. रोहित तयार. स्क्वेअर कॅट चपराक लगावली, टप्पा बॉल खेळाडूच्या हातात जाणार. 1 रन कंप्लीट केले जाईल आणि प्रथमेशला जेवढी संधी मिळेल तेवढं चांगलं होईल गावदेवी पापडीचा पाडा टीमला. 1 रनने पुढे 37 बनलेत. चांगली बॅटिंग. बघा पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये धाव आल्या फक्त 14 आणि त्यानंतर आत्ता स्कोर 37 पोहोचलाय. हा क्रिकेट खेळ आहे. क्रिकेट काय एक खेळ ज्या प्रिडिक्शन आहे फेल. भविष्यवाणी तुम्ही करू शकत नाही. सुरुवात जरी खराब झाली शेवट गोड होणार आणि ते गोड केलंय प्रथमेश कोतवालने. चांगली बॅटिंग. 7 बॉल 28 खेळतोय प्रथमेश. 50 फॉर्म मध्ये बॉल तयार. लॉफ्ट केलाय स्टँडर्ड डिस्पॅच. एकाच अँगल मध्ये तो खेळतोय. गुड नॉट टेक छक्का देख चौथा षटकार त्याच्या बॅट मधून आणि तीच ऍक्शन 5वा षटकार. पुन्हा एकदा बघूया. अगदी डोफे टेकून षटकार मारतोय. आपण त्याला म्हणतो गुड नॉट टेक छक्का देख आणि तीच पुन्हा ऍक्शन. काय बॅटिंग आहे. एकटा खेळाडू लढतोय, लढलंच पाहिजे. रडायचं नाही तर लढायचं. टेनिस क्रिकेट तुम्हाला शिकवतं. बॉल बॉय चेंडू द्या, चेंडू हरवला तर चेंडू द्यायचं आहे. बॉल बॉय श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने बॉल बॉयची देखील भूमिका. या स्पर्धेचा क्वालिटी बघा स्टँडर्ड. या स्पर्धेत कधीच अनाउन्समेंट होत नाही की 12 खेळाडू पाणी घेऊन जा किंवा रिलीज स्प्रे घेऊन जा. कारण या मैदानाच्या आतमध्ये त्या सुविधा आहेत. अंडरग्राऊंड वॉटर, अंडरग्राऊंड मेडिकल किट आम्ही इथे प्रोव्हाइड केली आहे. त्यामुळे प्रोफेशनल क्रिकेट वलपमध्ये नेहमीच होतं आणि हे संघ स्वतःहून कॉल करतात आयोजकांना की आम्हाला एंट्री ठेवा कारण वलपचं हे दर्जेदार आयोजन असतं. मिनी वानखेडेचे आउटफील बघा. मारुती पाटील साहेबांनी सांगितलं एकही खड्डा नाही आहे. किती चांगले आउटफील आहे. एकही खेळाडूला प्रॉब्लेम झाले नाही आहे. इतकी चांगली आउटफील तुम्ही पाहताय सुंदर. आणि हे मिनी वानखेडे तुम्हाला देतोय. जर तुम्ही संपूर्ण एंट्री फीस भरता तर तुम्हाला 5 शतक आणि चांगले आउटफील आणि चांगलं आयोजन देण्याचं काम आम्ही करू. 5 षटकार एकदा टाळ्या होऊन जाऊन देत प्रथमेशसाठी. 8 चेंडू 34 संघ पोहोचलाय 43 वरती 2 आणि 5 षटकारानंतर 1 चौकार. सनी बोईरला षटकार आलाय 2 चेंडू 7. वलपचे ग्रामस्थ बसलेत कारण वलपचे 2 संघ आहेत. त्यामुळे वलपचे ग्रामस्थ शेवटपर्यंत मॅच पाहतील. त्यांचा श्री गणेश वलप संघ देखील आहे. पहिला संघ जिंकलाय, आता दुसरा संघ देवीचा पाडा विरोधात शेवटची मॅच केलेत आणि आज ते एन्जॉय करतील या मॅचला या स्पर्धेला. प्रथमेश कोतवाल 50 फॉर्ममध्ये इन फॉर्म. मिस टायमिंगचा फटका बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे परंतु नशीब चांगलं. 4 रन मिड विकेटला. झेल सुटल्यानंतर दुसरी चुकी टीम खेडूकपाडाकडून. 4 रन. देवाने सनी झाला नाराज. देणे वाला जब भी देता देता छप्पड फाड के रन येत आहेत पाण्यासारखे. दबाव गोलंदाजावरती आहे. व्हाईट बॉल तुम्हाला दर्शवतो की किती प्रेशर असतो टेनिस क्रिकेटमध्ये.
सोपं नाही आहे नाईट स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी करणं. तुम्हाला अनुभव पाहिजे. अनेक खेळाडू घाबरतात देखील, परंतु सनीला भरपूर अनुभव आहे. सनी चांगला खेळाडू आहे, त्याने भरपूर डे खेळल्यात, भरपूर नाईट स्पर्धा केल्यात. सनी बोईर बॉलिंग ट्रॅकवर, व्हाईट बॉल, त्यानंतर बॅट कट, येस इट्स आउट. प्रथमेश कोतवाल बाहेर जातो. बिग अचीवमेंट, कम बॅक टीम खिडुकपाडा. सनीला सफलता मिळते. प्रथमेश 9 चेंडू 38 करून मैदान सोडतोय आणि हा झेल पाहू शकता. दादा बोईर क्लोज विकेट कीपिंग, अगदी शिकार करणारा हा खेळाडू. दादा बोईरच्या हातात झेल आणि त्या चेंडूला चुंबन घेतलं दादाने, कारण सनीने सेलिब्रेट केलं. फलंदाज बाद. पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय आहे परशुराम म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बलाप यांच्या वतीने स्वागत इथे करत आहोत. नाणेफेकीसाठी पालेश्वरी पालेबुद्रुक विपक्ष गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघासाठी आमचा दुसरा पुकारा आहे. नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क साधावं. 48 वरती 3-6 आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 रन षटकार चौकार, व्हाईट बॉल विकेट, व्हाईट बॉल नंतर कमबॅक केलंय. षटकार चौकार नंतर कमबॅक झालंय सनी बोईरचं. मी उल्लेख केला, चांगला बॉलर आहे, कमबॅक होणार. 48 वरती 3. प्रथमेश कोतवालने काम तमाम केलं, काम फिट केलं. आता सुजित जोशी आला मैदानामध्ये, बॅटर नंबर 5, बॅटिंगसाठी बॉल तयार. पुन्हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन. 8 चेंडूंची लांब लचक ओव्हर, सर्वात लांब लचक ओव्हर होती आपण पाहिलं वेस्ट इंडिजचा गोलंदाज. तर वल्लभ गावातील एक अदान्य व्यक्तिमत्व आत्माराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या बॉलाच्या त्यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्वागत आहे आत्माराम पाटील आपलं. 2 व्हाईट बॉल. हा बॉल आतमध्ये येत असताना स्विंग अँड मिस. बॅटचा स्विंग तुम्ही पाहिला, किती वेगवान बॅट फिरवली होती, परंतु रडारपेक्षा दूर होता बॉल. या बॉलवरती 0, शेवटचा बॉल बाकी आहे. 49 वरती 3. 4 ओव्हरमध्ये 50 जवळ पोहोचलाय गावदेवी पापडीचा पाडा संघ. टॉस जिंकला तर बॅटिंग का घेतली, कारण त्यांची गोलंदाजी चांगली असेल. बॅटच्या समोर बॉल, मिड विकेटला फेकलाय. 2 षटकार या ओव्हरमध्ये, फिनिश केला 4th शतक आणि बॉल 50 वर धावा घेऊन पोहोचलाय. 55-3 विकेट गावदेवी पापडीचा पाडा. जाऊया टॉस कडे आणि जोडले जातील महागुरु. आता करा सुरू. तर अमृत पटेल वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले मनपूर्वक स्वागत. गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघाच्या संघटना इथे उपस्थित आहे. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पालेश्वरी पालेबुद्रुक आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. तर बंटी पाटील कलंबुली विघ्नेश यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं बघा, आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी प्रतीक पाटील संघनायक आहेत. वल्लभ तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. यावं आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे. नाणेफेकीसाठी पालेश्वरी पालेबुद्रुक जबलचा संघ आहे. या नाणेफेकीसाठी ओटू प्रवीण टेंबे. 50 वरती 3 आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी चंद्रकांत नामदेव घरत, त्यांना भाऊ या नावाने ओळखलं जायचं, आणि त्यानंतर कैलासवासी रघुनाथ तुकाराम पाटील साहेब बोल मान्यवर वल्लभ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खरं तर कोरोना काळामध्ये जी दुर्घटना घडली, परंतु त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची आठवण सदैव आपल्या मनामध्ये राहील आणि त्या आठवणींना उजागर करण्यासाठी आपण ही दमदार स्पर्धा पाहतोय. बोलना शेठ पाटील, राजू पाटील, वल्लभचे सरपंच आणि 7 मिलाली ग्रामस्थ मंडळ वल्लभ, श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांचं दर्जेदार आयोजन आणि सर्वांकडून या 2 मान्यवरांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. 6 बॉलचा खेळ बाकी, 55-3. पहिल्या षटकावरती 1 धाव आणि 2 विकेट होते, असं वाटलेलं नव्हतं की 60 धावा येतील, 50 देखील वाटलं नव्हतं. परंतु या संघाचा मेन फलंदाज स्वप्नील गायकरने निराश केलं, पण त्यानंतर प्रथमेशची धमाकेदार फलंदाजी आणि तो टर्निंग पॉईंट ठरला. मानव भोईर आलाय, शेवटचे 6 बॉल, छोटा पॅकेट बडा धमाका. स्क्वेअर कट चपराक लगावली, ज्याप्रमाणे टपली लगावली जाते प्रेम पाटील, तसा फटका होता आणि या बॉलवरती 2 धावा.
धावपलक 57 वरती गेलाय. प्रेम पाटील, आज अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडला की स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक बघायचा की देसाईचं सावली मैदान बैलगाडी शर्यत बघायची. लोक यूट्यूबवरती दोन चॅनल ओपन करून असतील, एका बाजूला शर्यत बघत असतील आणि एका बाजूला रतनबुवा चषकाची स्पर्धा पाहत असतील. आजकाल भरपूर लोक कन्फ्यूज झाले, आजचा दिवस चांगला होता प्रत्येकासाठी, परंतु सर्वाधिक व्ह्यू कोणासाठी होते? दोघांसाठी होते. पंच व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि काय मॅच आहे. एका बाजूला सामना झुकलेला होता खिडूकपाडा, परंतु काय कमबॅक झालं पापडचापाडा संघाचं, 58 वरती 3. आणि आजचा दिवस देखील चांगला आहे, प्रजासत्ताक दिन म्हणतात, रिपब्लिकन डे ऑफ इंडिया भारत. हा बॉल शॉर्ट असताना इन स्विंग झालाय आणि उल्लेख केला मी छोटा पॅकेट बडा धमाका. मानव भविरचं दिसायला जरी छोटा असला मूर्ती लहान कीर्ती महान असा गोलंदाज. कमी लेखू नका गोलंदाजाला, चांगली गोलंदाजी आहे. इथे चेंडू बाकी असतील, आता या ओव्हरमधले 4 चेंडू बाकी असतील, 58 वरती 3. यानंतर पालेश्वरी संघ खेळणार, पालेश्वर चषकाचे आयोजक त्यांचं आम्ही स्वागत करू. दमदार स्पर्धा होती 6 रात्रीची, पालेश्वरी चषक 7 रात्रीची. बॉल होता यार मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. मानव भोईर चांगली बॉलिंग करतोय आणि खरंच, परंतु काय खराब फिल्डिंग आहे. दोन झेल सोडलेत आतापर्यंत, सोपे झेल सोडतायत आणि फिल्डिंग डिपार्टमेंटवर काम करावं लागेल. बचिंद्र पाटील सरांनी म्हटलं की पेट ढलते आणि कुत्र पेट खाते असं काहीतरी, आणि खरं तेच वाटते. गोलंदाज किती मेहनत करतो परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. महागुरु तुमच्या अनाउन्समेंट काही बाकी असतील तर खरा, तुमचा आवाज आला होता सॉफ्ट सिग्नल. 59 वरती 3, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मानवची चांगली बॉलिंग समोर केले तर मिड ऑफ कडे तोच फिल्डर आहे, परंतु टप्पा चेंडू गेलाय आणि फक्त एक धाव मिळेल. किती चांगली बॉलिंग करतो बघा. दादा भोईरसाठी एक नवीन गोलंदाज मिळाला आहे, मानव भोईर, आणि हा गोलंदाज पुन्हा जास्तीत जास्त वापरला जाईल. चांगली गोलंदाजी, 7 धावा 3 विकेट. बोलणा शेट देखील आश्चर्यचकित झाले, कारण जी सुरुवात खराब होती पापडचापाडाची, आता किती दमदार आहे, 7 धावापर्यंत पोहोचलाय तो. म्हणजे मागील सामन्यामध्ये जो 57 टार्गेट होतं त्याच्यापेक्षा अधिक धावा आता झाले त्या मॅचमध्ये. हे टर्निंग पॉईंट असतं मॅचचं. फुलर लेनचा बॉल होता, पॉईंटकडे टोलवला हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, एक रन पूर्ण केली जाईल, एकवर संतुष्ट असतील. आणि पाहता पाहता शेवटच्या षटकाचे चेंडू बाकी असतील, 1 धावा 61. चांगली लढत. आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहताय रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर मुरबी, आणि त्यानंतर महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज ज्यांचा काल रोंजन संघ होता असे मच्छिंद्र पाटील सर, यांना तुम्ही ऐकाल. आज तुम्हाला चांगले सामने पाहायला मिळतील आणि समालोचन देखील दर्जेदार पाहायला मिळेल. टार्गेट सेट बॉल, यॉर्क पडलाय चेंडू लोअर फुलटॉसमध्ये, डाऊन द ग्राउंड, ग्राउंड शॉट खेळलेत. शेवटचा बॉल आहे, 2 धावाचा प्रयत्न होणारच. दादा भोईर रनआउट करतोय आणि फलंदाज रनआउट आहे की नाही रेफर केलाय, परंतु 1 धाव निश्चित मिळेल. दुसरेसाठी हा रेफर केलाय आणि इथे रेफर करत असताना आपण महागुरूंकडे जाऊया आणि त्यानंतर आपण फायनल टार्गेट इथे डिसाईड करूया. तर थँक्स प्रवीण इथे खऱ्या अर्थाने बंटी पाटील कलंबोली वल्लभगावचे जावई परिवार आहे, त्यांचं आगमन झालेलं स्वागत. आत्माराम पाटील दादा आपले स्वागत आहे आणि राघोराव बर्मासाहेब तुमचे मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी नाणेबेगी इथे केली जाणार आहे आमच्या चिंद्रंगाबातील एक अदर्य व्यक्तिमत्व वासुदेव देशेकर या नामी ते वासुदेव दादा या वासुदेव शेठ देशेकर यांच्या शुभास्ते नाणेबेगी केली जाईल. पाले बुद्रुक इथे प्रदीप आलेले आहेत, पालेश्वरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघ. नाणेबे केली जाईल वासुदेव देशेकर आमच्या चिंद्रंगाबातील एक अदर्य व्यक्तिमत्व, त्यांचा सुपुत्र चिंद्रंग क्रिकेट संघाचं नेतृत्व करतो विघ्नेश हेड अँड टेल दर्शने बाजू असतील नाण्याच्या. पालेबुद्रुक क्रिकेट संघाने इथे पुकार दिला खऱ्या अर्थाने हेड साडी आणि नाणेबेक मात्र टेल. तर नाणेबेकीचा कौल वसुदेव दादांच्या वसुदेव देशेकरांच्या शुभाशय संपन्न झाली, परंतु तो तुमचा सत्कार इथे करायचा आहे नंतर जायचे आहे. तर संघनायक नाणेबेक जिंकलेली आहे, प्रथम दर्शीने कोणता निर्णय आपण इथे स्वीकारणार आहात? आम्ही फिल्डिंग येणार आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारला. तर अनेक वेळा आम्ही पाहत असतो की नाणेबेक जिंकणारा क्रिकेट संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असतो, त्याच्या पाठीमागचं जो रिझन आहे मुख्य उद्देश आहे पाठीमागचा उद्देश का असतो? तर स्पर्धेमध्ये कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात, आयोजन काय सांगाल, आयोजन कसं वाटलं आपल्याला? बोला दादा राजू दादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मस्त आयोजन आहे. थँक्यू सो मच.
तर संगणक प्रदीप याच्याकडे आपण बोलूया. प्रदीपची फिटनेस बघा, फिजिकल फिटनेस दमदार आहे. प्रदीप, नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेक जिंकले असती कोणता निर्णय स्वीकारले असता? क्षेत्ररक्षणच घेतला असं आम्ही. क्षेत्ररक्षण म्हणजे नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण होती? नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतल्यावर कसं टार्गेट सेट केलेलं आपल्याला खेळायला भेटतं नंतर. आज पालेश्वरी क्रिकेट संघ खेळतो आणि आज संपूर्ण पाले गावामध्ये, पालेबुद्रुक गावामध्ये खऱ्या अर्थाने जणू काय कर्फ्यू लागलेला असेल, कारण क्रिकेटला धर्म म्हणणारा गाव म्हणून ओळखला जातो. खूप मोठ्या संख्येने तुमचे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांचा तुम्हाला जो मिळणारा पाठिंबा, एकंदरीत आपल्या पालेश्वरी गावातील, पालेबुद्रुक गावातील प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कशाप्रकारे तुम्ही ज्यावेळेस खेळण्यासाठी जाता तिथे तुम्हाला पाठिंबा, त्यांचा सपोर्ट मिळत असतो? आमच्या गावातली 70% तरी लोक बघायला येतात मॅच, जवळ पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला चांगलाच खेळ करायला. श्री गणेश क्रिकेट संघ बोललं पाहिजे. माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला स्पर्धेचा घटक होण्याची संधी लाभ प्राप्त झाली. एकंदरीत आपण इथे पाहतो स्पर्धा भावना शेठ पाटील असतील, राजूदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी म्हणजे आमचे श्री गणेश विघ्नेश असतील, सर्व खऱ्या अर्थाने त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? स्वतः स्पर्धेत ते नाईट स्पर्धेच्या आयोजकात कशी वाटली स्पर्धा आपल्याला? आयोजन खूप सुंदर आहे, त्यांचं आयोजन सुंदरच असतं नेहमी. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे जिंकला. कोलवाडी क्रिकेट संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाले बुद्रुक क्रिकेट संघाला आमंत्रित केले. वासुदेव देशेकर, वासुदेव दादा, आपल्या हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर मी ज्ञानेश्वर पाटील, स्पर्धा आमचे मारुतीदादा पाटील, या मारुती पाटील पोलीस पाटील वल्लभ यांना आम्ही इथे आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते. वासुदेव दादा देशेकर चिंद्रन गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचा हेतूची सन्मान इथे करावा. आपण काल त्यांचा सुपुत्र आमच्या रोशन साई स्पोर्टचे आक्रमक अष्टपैलू खेळाडू विघ्नेशने अतिशय दमदार परफॉर्मन्स केला. आज सुद्धा त्यांना वेळ नव्हती काही कारणामुळे, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून वल्लभगावचे पोलीस पाटील मारुतीदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उद्दारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतरचा सन्मान असेल परशुरामदादा म्हात्रे पालेबुद्रुक माजी उपसरपंच, त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तर परशुराम म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे करू आणि लगेच सामन्याकडे बोलणार आहोत आपण. परशुराम म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मारुतीदादा आपण त्यांचा सन्मान करावं. तर लगेचच बोलूया मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण. शुक्रिया, शुक्रिया महागुरु, शुक्रिया संदीप पाटील सर आणि शुक्रिया प्रवीण टेबे. चले दोस्तों, मत आर के ऊपर आप देख पा रहे पूर्व सरपंच और उपसरपंच ट्रॉफी 2024 का शानदार सफर. तभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. सुहानी रात, सुहाना सफर, बज चुके 9:01 और इस सुहानी सफर में हम आपके साथ हैं. रात की फिजाओं में जब लाइट हेडलाइट्स ये ऑन होती है तो रात की फिजा में रात और भी खूबसूरत जवान बन जाती है. हम इस रात में हम आपके साथ हैं. चलेंगे मैदान के ऊपर. जीत के लिए अंतिम जो बल्लेबाज था रनआउट था, इसके लिए एक ही रन वहां पर गिना जाएगा और टीम का स्कोर है 62 जीत के 63 का लक्ष्य. बीच मैदान पर आप मुकाबला देख पा रहे हैं. आज के पारी का पहले सत्र का दूसरा मुकाबला गांव देवी साई स्पोर्ट की रुकवा इस समय बल्लेबाजी कर रही है और जीत के लिए 63 का लक्ष्य उनके सामने. सेकंड पर बल्लेबाज दादा भोईर और उनका साथी मैं सनी भोईर गेंदबाजी में तैयार. सिद्धू, उन्हें सिद्धू कहा जाते हैं तो आइए सिद्धू, एक नवजोत सिंह सिद्धू हमारे बहुत ही इंटरनेशनल फेमस क्रिकेटर और ये सिद्धू मैदान के ऊपर गेंदबाज कर दिया. शॉर्ट पॉइंट लगा दिया यहाँ पर, सिली मिड ऑफ लगा दिया और गली में रीजन में एक खिलाड़ी तैनात किया गया ऑफ साइड में. ओह पहली गेंद दादा ने पीछा किया गेंद का, गेंद में गति ज्यादा थी लेकिन लंबाई थोड़ी सी अच्छी थी लेकिन दिशा खराब थी. अंपायर सुनील पाटिल ने कहा कि इस समय मिस्टर सुनील पाटिल बताते हुए इस समय व्हाइट का इशारा करते हुए एक रन के साथ टीम के इनिंग की शुरुआत करते हुए. गेंद में गति ज्यादा थी सिद्धू के, सिद्धू गेंदबाज अच्छे हैं लेकिन संतुलन लाइन के ऊपर गेंदबाज करना जरूरी है. इस समय दिशा खुद ही इस गेंदबाज ने, नतीजा के सामने व्हाइट का इशारा हुआ. बहुत ही शानदार गेंदबाजी, लाजवाब लेंथ, लाजवाब लाइन और क्या डिलीवरी थी मैदान के ऊपर. आंखों के सामने से गेंद उजल हो चुकी, गति ज्यादा प्रदान की, इस बार गेंद को आगे रखा और बल्लेबाज के फुटवर्क को देखा कि किसी भी तरह का फुटवर्क का नहीं है दादा का और यहाँ पर दौड़ने की समाप्ति भी. जो गलती पहले गेंद पर की थी उसमें सुधार बहुत जल्दी लाई गेंदबाज ने. पहले गेंद वाइड, इसके बाद डॉट, टीम का स्कोर एक रन. जीत के 63 का लक्ष्य 5 का मुकाबला और आज के प्रतियोगिता का दूसरा मुकाबला पहले दौर का जारी मैदान पर. पटकी भी गेंद थी, इस गेंद को बिल्कुल चपराक दे दिए, गेंद सीमा पर डिप कवर के रीजन से अंपायर का इशारा होता बनबाज सीमा पर 4 रन.
बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन जब तक गेंद को फील करें समीकरण था 2 रन का इजाफा होता हुआ। टीम का स्कोर 2 रन से आगे बढ़ता हुआ। कहीं अतिथि मंच इस मैदान मंच के ऊपर हमारे दीपक पाटिल भी आ चुके हैं, स्वागत है आपका भी। सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में स्वागत करना चाहेंगे हमारे पूर्व सरपंच सम्मानीय भोलानाथ शेठ, उनके सौभाग्यवती जयमाला भोलानाथ पाटिल, हमारे कश्य दत्ता पाटिल, राजाराम पाटिल, हमारे राजू शेठ, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। काफी बड़ी प्रतियोगिता मैदान पर। स्ट्रॉन्ग अपील, लेकिन अंपायर ने कहा कि लेंथ अच्छी थी, लाइन खराब थी, हाइट फैक्टर भी था गेंद में। और ये देखिए अंपायर इशारा करते हुए, ये ग्लव्स को लगी गेंद थी, और यहाँ पर बताते हुए यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ। क्विक सिंगल पूरा किया। टीम का स्कोर 8 रन अभी ना किसी विकेट के नुकसान के ऊपर। बहुत ही शानदार रजनी यहाँ पर, रात की फिजाओं में ये मैदान और भी खूबसूरत नजर आते। जैसी रात यहाँ पर ढलती जाएगी, रात खूबसूरत जवान बन जाएगी और माहौल काफी ठंड का होगा और मुकाबले का लुप्त और भी दुगना हो जाएगा। तभी का स्वागत करना चाहेंगे जो दर्शक यूट्यूब के जरिए पीटीसी के जरिए हमें देख पा रहे हैं, स्वागत है आपका। पहली मरतबा बल्लेबाज आते हैं सनी बोर, जिन्होंने 3 गेंदे 9 शक पर इंतजार किया। अब उनके इंतजार की घड़ी खत्म हो चुके, अब मौका मिला। मिडल स्टंप की मांग की और अंपायर ने मिडल स्टंप पर खेलने की अनुमति दी। यहाँ पर मिट्टी को मसलते हुए ग्रिप को और मजबूत करते हुए और यहाँ पर उन्होंने मायना किया शॉट में कि खिलाड़ी कहाँ पर तैनात किए गए, जो कि एक लॉन्ग ऑन के ऊपर है, एक हमारे सामने कमेंट्री बॉक्स के मिड विकेट के ऊपर तैनात है। फुल टॉस गेंद थी, बल्ले का फेस खोला, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पहुंच में प्रज्योत थे, वहां पर गेंद उनके पहुंच में थी, लेकिन कैच को नहीं पक पाए और यहां से मिलेंगे 2 रन। गेंद यहां से वापस की जा रही है, लेकिन 30 रन की कोशिश थी लेकिन नाकाम रहे और अंपायर ने इशारा किया 30 रन अंपायर के लिए, क्योंकि गेंद में हाइट फैक्टर था। ये देखना पड़ेगा कि कमर के ऊपर गेंद थी या नहीं थी। बढ़िया प्रतियोगिता, बढ़िया प्रतियोगिता, मजा आया। पहला मुकाबला शानदार रहा, पर पहला मुकाबला जीता जानमान वल्लभ टीम ने, जहां पर रोशन ने 29 ओवर की धुआंधार पारी खेली, 15 गेंदों का इस्तेमाल किया, 2 जीवनदान मिले थे। उसके बाद वल्लभ टीम ने पहला मुकाबला शान और शौकत के साथ जीता। ये दूसरा मुकाबला, यस गुमा गुरु, तर इथे सन्माननीय दीपक पाटील साहेब कलंबोली यांचं आगमन झालेलं आहे। श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आपलं स्वागत आहे। नो बॉल दिया यहां पर, हाइट का और रनआउट का, यस नॉन स्ट्राइक के बाद चेक किया जाएगा। पीटीसी केडी ब्रदर्स इनके माध्यम से ये पूरा लाइव टेलीकास्ट चलता हूँ। मंच के ऊपर काफी अतिथि मंच यहाँ पर सजा हुआ है और बिल्कुल इस प्रतियोगिता की बात करेंगे तो प्रतियोगिता में अक्सर हम देखते हैं अतिथि मन को और सभी अतिथि को काम स्वागत करते हैं। आज 26 जनवरी इसी दिन हमारी कानून व्यवस्था हमने लाई थी। 26 जनवरी 1950 को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखे हुआ संविधान, हमने उस कानून को अपनाया था और ये आउट है। यह संपार की उंगली आसमान को दिखा दिए, पहला विकेट दस के ऊपर, पहला विकेट। उगड़ा डोले पहा नीट करना हा बॉल है फ्रेट। दादा बोहर काफी नाराज दादा बोहर। देखिए जब वो मैदान से बाहर आ रहे ना, उनके कदम नहीं उठ पा रहे। जिस तरह से हम देखते हैं कि जब डोली उठती है मैके से ससुराल जाने के लिए, दुल्हन का जिस प्रकार से हालात होती है उसी अंदाज में ये काफी पैर भारी हुए दादा के। दादा को नहीं रिक्स लेना चाहिए था, क्योंकि दादा में काबिल थे, बड़े शॉट लगाए भी थे, उन्होंने चौका भी लगाया था कवर के रीजन में दूसरे गेंद के ऊपर। तो ये यहाँ पर नादानी क्यों की दादा ने, ये भी सवाल पूछा जाएगा मैदान के ऊपर। नेबल्लेबाज फ्रीड का इशारा होगा, नेबल्लेबाज मैदान पर जाते हुए प्रस्थान करेंगे उमेश भोईर। टीम का स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान के बराबर का पहला प्रगति पर जीत के 63 रन का लक्ष्य आप देख पा रहे। दूसरा मुकाबला गांव देवी साई स्पोर्ट्स खिड़कपाड़ा बनाम गांव देवी पापड़ी का पाड़ा बीच में चलता है शानदार मुकाबला। मजा आएगा खेल का, ये मुकाबला संगीन होगा क्योंकि दोनों टीमों की ताकत उतनी है, दोनों टीमों की काबिलियत कूट कूट कर भरी है और ये मुकाबला काफी बड़ा होगा। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, स्ट्राइकर पर बल्लेबाज है सनी भोईर। तो इस बीच अगेन टॉप एज वहां पर, लेकिन फ्री इतना
यहाँ पर रन आउट की संभावना थी लेकिन कैच आपको नहीं मिलेगा, आउट नहीं मिलेगा क्योंकि फ्रेड की गेंद एक रन का इजाफा। टीम का स्कोर पहुंच चुका 11 पर का पहला प्रगति पर। मजा आएगा खेल का, जैसे जैसे खेल आगे बढ़ेगा वैसे जैसे रोमांच बढ़ेगा। दर्शकों इस खचाखच भरा हुआ स्टेडियम जिसे वानखेड़े मिनी स्टेडियम कहा जाता है क्योंकि ये मैदान नीचे यहाँ पर और ऊपर से भी बड़ा काफी अच्छा व्यू नजर आता है। सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे। साकिब बल्लेबाज उमेश भोईर, उमेश ने पहली बार तबा गेंद को फेस करेंगे। गेंदबाज सिद्धू, सिद्धू की अच्छी गेंदबाजी, पहली गेंद व्हाइट टी उसके बाद डॉट टी उसके बाद चौका आया था, उसके बाद दूसरे रन में दादा भोईर को आउट भी किया था, यानी कि ओवर सफर रहा मैदान के ऊपर। इस बीच ओ ब्लॉक कॉल की गेंद लेकिन यहाँ पर वाइड यॉर्कर करने की तमन्ना थी, लाइन से यहाँ पर क्रीज से बाहर गई, रिटर्न क्रीज से गेंद बाहर थी। अंपायर देखा और सोचा समझा सुनील पाटिल ने यहाँ पर इशारा किया कि वाइट का इशारा किया और टीम का स्कोर एक से आगे बढ़ता हुआ। एक और वाइट मैदान के ऊपर, यानी कि पहला सत्र का खेल जारी था कि डुकपाड़ा की और से भी 4-5 वाइट गेंदे आई थी और इस बार भी वाइट का इशारा होता हुआ। ओ ब्लॉक कॉल की गेंद लेकिन ठीक से कनेक्ट नहीं कर पाए, खिलाड़ी वहाँ पर स्वयं गेंदबाज थे मौजूद थे और यहाँ से वो ओवर का समापन। एक ओवर के समाप्त के बाद टीम का स्कोर है 12 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। पालेश्वरी क्रिकेट संघाचे बीग समर्थक माजी सरपंच सचिन शेतांडेल यांचे व्यासपीठाकडे आगमन होत आहे। प्रकाश माते साहेब आणि सुनील दादा म्हात्रे या त्रिबिनी संघांचं आम्ही श्रीकृष्ण क्रिकेट संघ वल्लभ श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। कृष्णा म्हात्रे पेन खऱ्या अर्थाने व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार आहेत। कृष्णा म्हात्रे तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे। जीत के लिए 51 रन की आवश्यकता मैदान के ऊपर, बहुत ही मजा आएगा मुकाबले में। हालांकि जब बल्लेबाजी की थी पहले बल्लेबाज करते गाउदी पापड़ी के बाद टीम ने पहले ओवर में एक ही रन बनाया था लेकिन उसके बाद उन्होंने शानदार बल्लेबाजी की, लेकिन इस बार पलट कर बार किया खेडुकपाड़ा टीम ने। पहले ओवर में दादा ने चौका लगाया उसके बाद रनों को यहाँ पर उन्होंने गति दी और टीम का स्कोर है 12 रन एक विकेट के नुकसान के ऊपर। ये मुकाबला काफी संगीन होगा। 24 गेंदे 51 रन की आवश्यकता, आ देखे जरा किसमें कितना दम है, कौन सी टीम आगे बढ़ेगी और कौन सी टीम जीत का परचम लहराएगी, ये आने वाला समय बताएगा। भूषण गरत गेंदबाजी में आते हुए, पटकी भी गेंद थी, बल्ले का फेस खोला, पुल किया गेंद को, खिलाड़ी बापर मौजूद, प्रथम एच को उत्वाल गेंद के नीचे आसान सा कैच, दूसरा विकेट मैदान के ऊपर 12 पर, ये दूसरा सदमा खड़ी पड़ा टीम को। सबसे शुक्रिया शुक्रिया जय सिन्हा, यहाँ पर डीजे को ओपनिंग करते नितिन डीजे हमारे। टीम का स्कोर यहाँ पर शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकपोर्ट पर गए थे बल्लेबाज और जब भी बैकपोर्ट पर आप जाते हैं तो ताकत का इस्तेमाल करना अनिवार्य होता है। फुल टॉस गेंद और बैक ऑफ द लेन यानी कि शॉर्ट ऑफ लेन जिसे हाफ ट्रैकर भी कहा जाता है, जिसे शॉर्ट ऑफ लेन भी कहा जाता है, जिसे बैक ऑफ द लेन भी कहा जाता है, उस गेंद के ऊपर जब आप प्रहार करते हो ना तो आपके ताकत का इस्तेमाल होना बेहद जरूरी होता है, लेकिन इस बार ताकत का इस्तेमाल नहीं किया बल्लेबाज और पारी कांते हो। दूसरा विकेट 12 के ऊपर भूषण को मिलती पहली सफलता, भूषण गर अच्छी गेंदबाज करते हुए और पहले गेंद पर चटकाई उन्होंने विकेट। 12 पर 2 पारा टीम यहाँ पर संघर्ष करती भी, खेडुकपाड़ा टीम रनों को बनाने की कोशिश करती, 63 का लक्ष्य मैदान के ऊपर। 5 ओवर का मुकाबला, पहले ओवर में मिले 12 रन और दूसरे ओवर के पहले गेंद के ऊपर यह पहले मिलती भी सफलता। नए बल्लेबाज मैदान पर पहुंचते हुए अल्पेश भोईर सेकंड पर, आयनत के बल्लेबाज फील्ड का मोइना, आप देख सकते 3 खिलाड़ी 30 गज के बाहर सर्कल से बाहर। इस बीच अगेन इस मरतबा दिशा खो दी, अंपायर अनिल टेम्बे बताते हुए, मिस्टर अनिल टेम्बे इसी गांव से बिलोंग करते हैं और यहाँ से उगा व्हाइट का इशारा होता हुआ। एक और व्हाइट का इशारा, यानी कि व्हाइट गेंद काफी गिरी यहाँ पर, लाइन से भटकते हुए गेंदबाज लेंथ को बरकरार नहीं पा, अनुशासित गेंदबाज नहीं कर पा रहे, कंधे का इस्तेमाल ज्यादा हो रहा है और यही कारण कि व्हाइट का इशारा करते हुए एज लगी और व्हाट अ कैच अल्पेश के लिए, जोरदार टाले दोस्तों, क्या कैच को लपका पर, लाजवाब कैच, अल्पेश नहीं अल्पेश का कैच लपका, यानी अल्पेश भोईर बल्लेबाज थे और अल्पेश ने शानदार कैच लपका। एक और विकेट 13 पर 3, यानी कि 3-13 बच चुके यहां पर खेडुकपाड़ा टीम के। मित्र गोपीनाथ उसाडकर वल्लभ
आपलेही बालाराम दादा उसाटकर आपलेही आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. संस्कार उर्बेकर मैदान पर आते हुए क्या अल्पेश ने कैच लपका थर्ड मैन के रीजन में शानदार यहाँ पर कैच लपकते हुए फील्डिंग का दर्जा बिल्कुल स्टैंडर्ड बढ़ाते हुए मैदान के ऊपर 13-3. नाजुक स्थिति इस बार बल्ले का फेस जरूर खोला. खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन जब तक गेंद को फील कर रहे हैं उनके बिल्कुल पक्ष में गेंद थी. विपुल थे वहां पर. ये ऐसा फील्डिंग की रचना होगी तो गेंदबाज अपना 100% योगदान देने की कोशिश करेंगे. यस महागुरु कई अतिथि मंच यहाँ पर. यस टीम का स्कोर 3-5 विकेट गिरी 15 के ऊपर. पारी का दूसरा प्रगति पर भूषण गर्ग शानदार गेंदबाज करते हुए. पारा टीम इस वक्त मजबूत स्थिति में तो किडुक पारा टीम नाजुक स्थिति में. अंपायर इशारा करते हुए कुछ यस ओ चौका है या नहीं है. यस इसके लिए चेक किया जाएगा. यानी पीटीसी की एक और जिम्मेदारी बढ़ती हुई 4 कैमरे के माध्यम से प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट की जा रही. सीधा प्रसारण आप देख पा रहे पीटीसी का साफ सुथरा. यानी कि जिस तरह से पीटीसी का ये लाइव टेलीकास्ट चल रहा है इससे कि 4K में हम ये प्रतियोगिता देख पा रहे हैं. जो दर्शक यूट्यूब से हमें जुड़ चुके हैं स्वागत है आपका. और ये फील्डिंग थी बिल्कुल कोई चौका छक्का नहीं है और ये फील्डिंग थी. मुकाबले को आगाज करें टीम का स्कोर 2 से बढ़ेगा 15-3. पर का दूसरा और प्रगति पर भूषण गर्ग अच्छी गेंदबाजी करे क्योंकि इस गेंद में एक भी चौका एक भी छक्का नहीं है. पहले ओवर में भी एक चौका जरूर था जो दादा भोने स्लीपर को ऑर्गेनाइजर में लगाया था. उसके बाद चौके छक्के के लिए तरस रही है किडुक पारा टीम और नाजुक स्थिति से इस समय गुजर रही है किडुक पारा टीम. पारा टीम मजबूत स्थिति में. एज लगी गेंद बिट्टू के पीछे फ्लैंक स्लिप में जाती भी. यहां से मिलेगा 1 रन का इजाफा. देखकर भाग रहे थे लेकिन 1 रन जरूर मिलेगा. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा क्योंकि 24 गेंदों में 51 रन की आवश्यकता. प्रति गेंद के ऊपर 2 रन की महज आवश्यकता है. ऐसे में अगर मंजिल दूर है तो आपको चलना नहीं बल्कि भागना होगा. और यहाँ पर सिंगल डबल के साथ काम चलता हुआ टीम का स्कोर बढ़ता हुआ 16-3 विकेटों के नुकसान के ऊपर. रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाटिल सर हमारे साथ आज कॉमेंट्री में जुड़े हैं. प्रवीण टेम्बे सर है और हमारे महागुरु इस मंच के ऊपर. 16-3 पुल किया गेंद को लेकिन खिलाड़ी वहां पर दूर दूर तक नहीं है. गेंद एक सकोर के रीजन में आती हुई लेकिन गेंद सीमा पर शानदार चौका. काफी लंबे समय बाद यह शानदार चौका. संकेत जोशी काफी देरी से स्टार्ट लिया. उन्होंने गेंद उनके पहुंच में हो सकती थी लेकिन उन्होंने देरी से स्टार्ट लिया और समीकरण बना 20 रन बने 3 विकेटों के नुकसान के पर. उमेश भोर के बल्ले से निकला था पहला चौका. 2 गेंदों का खेल के उमेश ने 4 पर खेलते हुए इस बार दिशा खो दी. बिल्कुल सही अंपायर का फैसला था. गेंद टप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ आकार लेती हुई विकेट कीपर ने कहां पर गेंद को गैदर किया इसका पूरा जायजा लिया अंपायर ने. उसके बाद ये फैसला क्या सही फैसला था अंपायर का. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 21-3 विकेटों के नुकसान पर. पार का दूसरा प्रगति पर 63 का लक्ष्य का पीछा करती हुई इस वक्त खिडुक पारा टीम पाड़ा के सामने. इस बार भी गेंद का पीछा किया. इस बार भी अंपायर को गुमराह करने की कोशिश अपील हुई लेकिन अंपायर अपने फैसले पर अटल थे और अंपायर ने स्पष्ट रूप से कहा कि गेंद वाइड है. लगातार दिशा से भटकते हुए गेंदबाज इसका कारण है क्योंकि उमेश ने इससे पहले चौका लगाया था. और जब भी मैदान के बच्चों के छक्के लगते हैं तो गेंदबाज आपस में दबाव में आते हैं और इस दबाव को हटाना गेंदबाज के लिए मुश्किल पड़ रहा है. टीम का स्कोर 22-3 के हिसाब के ऊपर. मजा आएगा खेल का. ये मुकाबला काफी बड़ा होगा. किडुक पारा टीम में भी नामी बल्लेबाज है एक से बढ़कर एक और गेंदबाज भी अच्छी है. पाड़ा के टीम में ऊपरी किनारा खिलाड़ी वहां पर मौजूद और ये आसान सा कैच स्वप्निल ने छोड़ दिया. स्वप्निल ने सपना अपना यहां पर कमजोर करते हुए क्योंकि जीत का सपना लेकर मैदान पर उतरी टीम थी. गेंदबाज काफी मेहनत की काफी मुश्किलें से गेंदबाजी हुई लेकिन हालात ने नाजुक थे और 1 रन यहाँ पर जरूर मिलेगा. टीम का स्कोर आगे बढ़ेगा 1 रन के साथ 23-3 के नुकसान के पर. जीत के लिए 63 का लक्ष्य है. अब समीकरण बनेगा आपको जीत के लिए बनाने होंगे 18 गेंदे और 40 रन की आवश्यकता. हमारे सबके लाडले चाहते पूर्व सरपंच हमारे भोलेनाथ पाटिल काफी कम उम्र में उन्होंने जो सरपंच का सहरा बांधा है. हालांकि सरपंच यानी कि रुबाब बहुत ही उनका होता है रुतबा होता है हमेशा कहा जाता है. उनका काम भी काफी अच्छा है. हर हमारे क्षेत्र में कई भी प्रतियोगिता हो मुझे याद है कि घोट की प्रतियोगिता में भोला शेठ ने बाइक दी थी. ऐसी कई बड़ी बड़ी प्रतियोगिता जहां पर बाइक देते हैं यानी कि जितने बड़े आदमी है ना उतना दिल भी उनका बड़ा है. और कानपुर टीम को हाल ही में वो अपने नाम से रतनबोआ ट्रॉफी में उन्हें उतारा और वहां पर 2 मैचेस भी जीते. धरना के मैदान पर नाइट टूर्नामेंट में वो रनर अप टीम रही थी. यानी कि जो उनके लिए कानपुर टीम भी आज के लिए उनके लिए नसीब आजमा रहे किस्मत को मुकद्दर को आजमाते हुए उन्होंने भी उनका अच्छा साथ दिया है. जीत के लिए 18 गेंदे 40 की आवश्यकता. मजा आएगा खेल का. अब ये मुकाबला संगीन होगा. ये अंडरग्राउंड पानी की सुविधा हम देख पा रहे हैं.
जहां पर रतन बुआ ट्रॉफी में 2014 में इसकी शुरुआत हुई थी, यानी कि टाइम मैनेजमेंट किस प्रकार होना चाहिए। और इस मैदान पर हम देख पा रहे कि अंडरग्राउंड पानी की सुविधा आपको मुहैया की गई है। जीत के लिए 23 मीटर के निशान के पर अभी भी जरूरत है 18 गेंदे 40 की आवश्यकता। कैसे खेडूकपाड़ा जीत पाएगी? पहले ओवर में रन मिले प्रेम बताएंगे, पहले ओवर में 12, इस ओवर में मिले रन 11, यानी कि 11-12 समीकरण 23 का बना। 3 मिनट गिरी की शुरुआत गेंदबाज में तब्दीली सिद्धू आती हुए, सिद्धू के पहले ओवर में मिले थे रन 12, वही गेंदबाज आते हुए। ओ अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल की गेंद थी, इस बार गेंद को सीधे बल्ले से खेला अलॉन्ग द कारपेट इन फ्रंट ऑफ द लॉन्ग ऑफ, वहां से एक मिले रन मिलेगा, जरूर मिलेगा, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। मैंने पहले भी कहा था, अभी भी कह रहा हूं, क्योंकि 18 गेंदे 40 की आवश्यकता है, यानी प्रति गेंद आपको 2 से भी अधिकतम रनों की आवश्यकता है। इन परिस्थिति में आपको बड़े शॉट की जरूरत है, लेकिन गेंदबाजी उफान पर चल रही है। फील्डिंग का मुआयना भी काफी अच्छा किया है पाड़ा टीम ने, अब तक प्रभावित करने वाली उनकी फील्डिंग के क्षेत्र की रचना रही मैदान पर। फुल टॉस एज लगी विकेट कीपर है नादानी की, क्या छूटा वहां पर, भावेश थे वहां पर, भावेश गरत आसान सा कैच था लेकिन छोड़ दिया। मैंने अभी भी जिक्र किया था फील्डिंग अच्छी फील्डिंग हुई थी, लेकिन 2 कैचेस भी छोड़े चुके, तो 3 कैचेस लपके गए अब तक। अच्छी फील्डिंग रही लेकिन अंत में थोड़ी सी इस दौर में खराब फील्डिंग भी रही है। टीम का स्कोर 24, 3 विकेटों के नुकसान के बस। स्ट्राइक रोटेड भी स्ट्राइक पर आ गए संस्कार उलवेकर, 3 रन बनाए 3 गेंदों में स्ट्राइक एंड पर। ओ बहुत ही शानदार, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई और इस बार गेंद को आगे रखा था, गुड लेंथ स्पॉट से आगे रखा था, बल्लेबाज को चकमा दिया, ओजोलो की गेंद उनके आंखों के सामने से गति ज्यादा प्रदान की थी, दिशा को संतुलित रखा, सटीक लाइन का इस्तेमाल किया और बल्लेबाज ने फुटवर्क का इस्तेमाल जरूर किया था लेकिन उन्होंने क्रॉस बॉडी स्ट्रोक खेला, शॉट का सिलेक्शन खराब था, डॉट की समाप्ति हुई। इस बार कदमों का इस्तेमाल लेकिन चूके, डॉट की समाप्ति अपील हुई यहां पर, लेकिन पोलाइट अपील थी लेकिन डॉट की समाप्ति। और यहाँ पर ये देखिए गेंदबाज किस प्रकार है, सिद्धू की पहले एक गेंद, पहले गेंद पर 1 रन, उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट पे की है, लाजवाब गेंदबाजी, क्योंकि अब उनके ऊपर दबाव नहीं है क्योंकि बड़े शॉट से जवाब नहीं मिल पा रहे फिर एक बार बल्लेबाज की ओर से। संस्कार, संस्कार के लिए गेंद थी, लॉन्ग पर खेला, 1 रन जरूर मिलेगा, इससे ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अब सेकंड बल्लेबाज होंगे उमेश बोयर, उमेश ने काफी देर बाद इंतजार किया था, 9 सेकंड पर टीम का स्कोर आगे बढ़ेगा 25, लाजवाब ओवर रहा सिद्धू का, क्योंकि सिद्धू ने अब तक 5 गेंदे फेंकी, पहले गेंद पर सिंगल, उसके बाद लगातार 3 गेंदे डॉट फेंकी और 5वीं गेंद पर सिंगल, अंतिम इनिंग ओवर की, यानी समीकरण बनेगा 13 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 39 रनों की आवश्यकता। अच्छी गेंद, अच्छी गेंद, यहां पर लंबाई कम की थी लेकिन गेंद को हाइट फैक्टर ज्यादा दिया था, बाउंस गेंदबाजी, यहां पर बाउंस किया था गेंद को, यानी कि परफेक्ट डिलीवरी देखने को मिली। ओवर का पास समापन, अब जीत के लिए समीकरण बनेगा 25 गेंदे 12 और समीकरण बनेगा 38 रन की आवश्यकता। तर इथे थैंक्स मच्छिंद्र पाटील सर, मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत। दीपक पाटील कलंबोली दादा, या आपला येतो जी सन्मान श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर अमर उलवेकर खेडूकपाडा, एक राजकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व, सन्माननीय दीपक पाटील अर्थात बंटी म्हणून परिचित असणारे वल्लभ गावचे जावई आहेत पाटील परिवाराचे आणि त्यांचा येतोचे सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर विद्यमान उपसरपंच बोलना शेठ पाटील साहेबांच्या शुभा हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे आणि यानंतरचा सन्मान असेल अमर उलवेकर खेडूकपाडा गावातील राजकीय क्षेत्रातील एक अदन्य व्यक्तिमत्व। अमरदादा या आपला सन्मान इथे केलं जाईल, बोलाचे आपण त्यांचा सन्मान इथे करावं। मच्छिंद्र पाटील सर, खेडूकपाडा क्रिकेट संघ मैदानामध्ये पाहतो आणि येणाऱ्या 12-17 फेब्रुवारीला प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा प्रथमच खेडूकपाडाच्या मैदानावर आपल्या भेटीसाठी येणार आहे। हो टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर कंटिन्यू। निश्चित निश्चित मागून उनका भी सन्मान करना जरूर है। 12 गेंदे जीत के 38 की आवश्यकता, लंबा सफर अब मुकाबला संगीन बनेगा। पाटा टीम काफी मजबूत स्थिति में, जैसे दादा बोहिर के पारी का अंत हुआ उसके बाद उन्होंने बिल्कुल मौका नहीं दिया बल्लेबाज को, बड़े शॉट खेलने की चाहत जरूर रखी थी लेकिन डॉट की समाप्ति, लगातार डॉट की समाप्ति बता रही कि पिछले 7 गेंदों में एक भी चौका छक्का डबल तक नहीं, यानी कि अच्छी गेंदबाजी हुई। अब समीकरण बनेगा 11 गेंदे 38 रन की आवश्यकता। ब्लॉक हॉल में फेंकी गेंद थी, गेंद को एग्जीक्यूट किया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, 1 रन जरूर मिलेगा, थोड़ा सा फंबल हुआ लेकिन दूसरे की हिम्मत नहीं जुटा पा रहे। अब डगआउट से यहां पर आवाज आ रही है तो समीकरण बनेगा 25 गेंदे 10 और जीत के लिए 37 रन की आवश्यकता, यानी कि 37 रन रिक्वायर्ड फ्रॉम 10 बॉल्स, यानी कि 10 गेंदे 37 की आवश्यकता है, यानी कि थोड़ा सा मुकाबला मुश्किल बनता नजर आ रहा है। इसकी वजह है पहले दो ओवर में 23 रन मिले लेकिन चौथे ओवर में मिले केवल 2 रन और इसके बाद मुकाबले में करवट ली और गेंदबाजी शानदार हुई। बल्ले का मुंह जरूर खोला था लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, 1 ही रन मिलेगा,
प्रत्यमेश आते भी दूसरे की तमन्ना लेकिन लौट लाओ का बलिबास को अंपायर क्योंकि आसमान को दिखाती हुई आसमान साफ सुथरा बारिश को कोई समारोह नहीं चांद भी नजर नहीं आ रहा है यहां से मिलेगा एक और विकेट का नुकसान। चषक ठेवलाय वल्लभ गावात सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वल्लभ गावात आयोजक भोलानाथ पाटील दादाचा दम आहे नावात। क्या बात है, भोलानाथ पाटील के नाम में भी दम है और काम में भी दम है, इसलिए लगातार सरपंच बनते आ रहे हैं। और इस बार गेंद देखिए, एक्शन रिप्ले, चेंज ऑफ पेस, फुल टॉस गेंद थी, लॉकर कीपर से तांदे खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, संकेत जोशी वापरते, एक और विकेट का नुकसान। आप सभी करीब बनेगा 7 गेंदे और 32 की आवश्यकता, एक तरफा मुकाबला अंतिम चरणों में। आंदोलन भी कई किए और वो हम नाम देकर ही रहेंगे, दीपा पाटिल हवाई अड्डा। चले के मैदान के पास 7 गेंदे, अब 32 की आवश्यकता, इस गेंद के ऊपर निर्भर करेगा मुकाबले का हार जीत का फैसला। इस गेंद के ऊपर कितने रन बनेंगे ये तय करेगी इस मुकाबले की सही दिशा और सटीक दिशा यहाँ पर काबू में की जा सकता है बल्लेबाज को या नहीं, ये दर्शाने वाली गेंद है। ऑन साइड में हाफ एंड जाक करती हुई गेंद को लॉन्ग आर्म पर खेल दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद है, एक रन जरूर मिलेगा। प्रत्यमेश कोतवाल तीसरे मतलब गेंद को बैकअप देते हुए बढ़िया ओवर रहा, पिछले 12 गेंदों में रन काफी कम बने और समीकरण बनेगा 6 गेंदे 31 रन की आवश्यकता, यानी देखिए 6 गेंदे 31 रन की आवश्यकता। पापड़ी का पाड़ा वर्सेस गावदीबी, इस समय खिड़ू पाड़ा के बीच में चलता मुकाबला, साई स्पोर्ट्स इनके बीच में चलता मुकाबला, जीत के लिए 6 गेंदे 31 रन की आवश्यकता। यस महागुरु, इथे व्यासपीठावर आता अमोल दादा पवार पाली बुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे। मजिंद्र पाटील सर, या स्पर्धेकरता आपण सामनावीर जे गौरव चिन्ह आहे ते अमोल शेठ पवार पालेबुद्रुक आणि स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी विघ्नेश पाटील वल्लभ यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। तुमचा आम्ही मनपूर्वक इथे सरशे आभारी व्यक्त करतो। आमचे दिलीपदादा पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालं, दिलीप शेठ आपलेही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। ओटो कॉमेंट्री बॉक्स मजिंद्र पाटील सर, पिछले पहिले 2 ओव्हर में 23 रन मिले और लेकिन पिछले 2 ओव्हर में यानी कि 9 रन मिले, पहला दौर अच्छा रहा, इसको बंटी को दिखा जा रहा है। हमारे बंटी पाटिल अच्छे दोस्त थे और अच्छे मैं कहूँगा ऑर्गेनाइज कमेटी के वो सदस्य भी कहना पाऊंगा, क्योंकि उनके माध्यम से भी कलोमले में बहुत बड़ी प्रतियोगिता का ऑर्गेनाइज किया था नाइट का। ये हमारे पूरे मान्यवर सभी का स्वागत करेंगे। पहले दौर में 23 रन मिले, दूसरे दौर में 9 रन मिले, अब एक ओवर जीत के लिए 31 रन की आवश्यकता, यानी कि पाड़ा टीम मजबूत स्थिति में, खिड़क पाड़ा के ऊपर अपना शिकंजा कसा हुआ अभी भी कायम रखा है। पटकी भी गेंद थी, गेंद का पीछा किया, लगा पर खिलाड़ी उनके पहुंच में गेंद नहीं है और अंपायर का इशारा, सीमा पर 4 रन। जिंदगी और ये देखिए कैच बिल्कुल संभावना बन सकती थी लेकिन खिलाड़ी कोई नहीं, मुझे एक्शन रिप्ले के जरिए देख सकते हैं, लेकिन ये गेंद सीमा पर 4 रन। आप समझ गए, 5 गेंदे 7 की आवश्यकता, 27 की आवश्यकता। आदित्य बुरी गेंद बल्लेबाजी में, एक और बढ़िया शॉट फोर्स तो किया लेकिन आसान सा कैच भी दे दिया,
आइए स्वागत है यस तरी ते मान्यवरांचं आगमन होत आहे पनवेल जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष यमरादादा म्हात्रे साहेब रायगड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत सर्व मंडळी पालेश्वरी चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सन्माननीय प्रशांत शेठ पवार सन्माननीय अजयदादा मोरावकर पालेबुद्रुक सन्माननीय निखिल तांडेल विद्यमान उपसरपंच पालेबुद्रुक सन्माननीय महेश शेठ पवार उद्योजक पालेबुद्रुक आणि पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या सौभाग्यवती कांचनदाई ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्या सरपंच आहेत ते पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आमचे मित्र दिलीपदादा भास्कर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बोलाब ग्रामस्थ मंडळ बोलाब स्पर्धा ऑर्गनायझर बोलाना शेठ पाटील राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने पालेबुद्रुक ग्रामस्थांचं सहर्षे स्वागत आहे. क्या बात है महागुरु पालेश्वरी के सभी आयोजक मंच के ऊपर आ चुके हैं. उनका जो टैगलाइन था नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट उनके माध्यम से बहुत बड़ी नाइट टूर्नामेंट सफल हुई. उन सभी का हम स्वागत करना चाहेंगे इस मंच के ऊपर. पूरी कमेटी हमारे मंच के ऊपर आ चुके हैं. स्वागत है सभी का. जीत के लिए समीकरण 4 के अंदर 27 की आवश्यकता यानी मुकाबला अंतिम चरण में आ चुका है. अब ये मुकाबला जीतना अंपायर का इशारा हो चुका है. चलो मुकाबले को आगाज करेंगे. 4 गेंद अब 27 की आवश्यकता. पहले गेंद पर चौका उसके बाद विकेट प्राप्त किया गेंदबाज भावेश गरत को मिलती भी एक और सफलता. खेल का मजा इतना नहीं आया जितनी उम्मीद की थी. हे भी वाइट हो सकती थी लेकिन गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकली. फिर अंपायर ने कहा कि वाइट का इशारा किया. गेंद अब 4 गेंदे 26 की आवश्यकता. 4 गेंद में 4 छक्के लगेंगे तो 24 बनेंगे यानी कि पारा टीम इस मैदान के ऊपर मजबूत स्थिति में शुरू से मजबूत स्थिति में और खिडूक पारा टीम को मौका नहीं दिया आगे बढ़ने का और यही कारण है कि खिडूक पारा टीम अब बैकफुट पर आती नजर आ रही है. 4 गेंदे 26 की आवश्यकता. एज लगी फुलर एंड डिलीवरी थी लेकिन गेंद बल्ले का बाहरी हिस्सा लेकर गेंद जा रही है बिल्कुल फाल्ड के रीजन में और वहां से मिलेगा 1 रन की उम्मीद की जा सकती है. मजा नहीं है मुकाबले में. 3 गेंदे 25 रन. एक तरफा मुकाबला एक तरफा प्यार और एक तरफे मुकाबले हमें बिल्कुल अच्छे नहीं लगते. कमेंट करने में कोई मजा नहीं आता जब ऐसे एक तरफे मुकाबले होते हैं. यस और समय लिया इसके लिए 4 ही खिलाड़ी बाहर रखे गए 1 खिलाड़ी को अंदर लिया गया. इसी पे अनुशासन काफी बढ़िया लगा मुझे. इस प्रतियोगिता का अनुशासन काफी बढ़िया रहा इस प्रतियोगिता में और पहली मरतबा वल्लभ गांव में 7 दिन की प्रतियोगिता खेली जा रही है 8 टीमों के माध्यम से. ये भी एक बड़ी उनकी मैनेजमेंट है. अब समय करें 2 गेंदे 24 की आवश्यकता. चलो मैदान के ऊपर बल्लेबाज को जल्दी जाना है क्योंकि अब मुकाबले में कोई मजा नहीं है. केवल समय की औपचारिकता बची है. मुकाबले में कोई जान नहीं यहाँ पर. सभी आए हुए पधारे हुए अतिथिगणों का और हमारे सभी लाडले दर्शकों का जिनसे हम बेपनाह मोहब्बत करते सभी का हम स्वागत करना चाहेंगे. वल्लभ ट्रॉफी इस मैदान पर देख पा रहे पूर्व सरपंच और उपसरपंच ट्रॉफी 2024 का शानदार सफर. 5वीं रजनी प्रतियोगिता की कल होगा 6ठा दिन. उसके बाद 28 तारीख को एतवार के दिन खेली जाएगी प्रतियोगिता का ग्रैंड फिनाले डे. यानी कि प्रतियोगिता में 6 पूल हमने देखे 48 टीमों को शरीक किया गया प्रतियोगिता में. कट किया गेंद को पॉइंट कीपर खिलाड़ी कोई मौजूद नहीं. गेंद जाएगी सीमा पार लेकिन देरी हो चुकी है. अब 1 गेंद बची हुई जीत के लिए 20 रन की आवश्यकता. शुक्रिया डीजे. 42/7 अंतिम गेंद प्रगति पर जीत के लिए 20 रन की आवश्यकता. समय की औपचारिकता बचा मुकाबला. जान निकल चुके केवल समय की औपचारिकता बची है. रस्म निभा जाएगी मैदान के ऊपर और क्लीन बोल्ड यहां से मुकाबला 19 रनों से शानदार जीत. जीत के हम बधाई देंगे यहां पर पारा टीम को और हार्ड लक गावदेवी साइज पर क्रिकेट पारा टीम. हार्ड लक दादा गावदी पापड़ी साहब टीम को आप जीत की शुभकामना देंगे. 19 रनों से शानदार जीत उनकी. यस महागुरु थैंक्स मजेंद्र पाटील सर. अतिशय दमदार लड़त झाली. एका बाजूला गावदेवी साईस्फोर्ट खिडूकपाडा विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ पापडीचा पाडा आणि या लढतीमध्ये पापडीचा पाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केले. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ वल्लभ यांच्या वतीने अभिनंदन करतो. स्पर्धेमध्ये खिडू उमेश भोईर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेता. दादा भोईर तुमच्या संघाचे मनपूर्वक आभार आणि खिडूकपाडा खऱ्या अर्थाने पापडीचा पाडा क्रिकेट संघाने विजय संपादित केल्याबद्दल जया शेठ घरत जय घरत पापडीचा पाडा यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तर इथे तत्पर्य आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. जशा पाहुण्यांची जास्त गर्दी झालेली आहे तर निश्चित स्वरूपात अमृत पटेल साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. अमृत दादा या पालेबुद्रुक गावातील सर्व मान्यवरांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अमृत पटेल साहेबांचा येतोची सन्मान इथे आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. खूप
जवळजवळ एक तास क्रिकेटचा त्यांनी लुप्त आनंद घेतला. ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या शुभास्ते अमृत पटेल यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जाते. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रथमेश कोतवाल होंगे मैन ऑफ द मैच के हकदार. शानदार प्रदर्शन रहा. 10 गेंदों में 38 रन की धुआंधार पारी. प्रथमेश या सामने का हीरो. अभिनंदन प्रथमेश.